नमस्कार मी मधुरिमा आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आज आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहोत तो आहे टिशूज टिशूज काय असतात त्यांचे फंक्शन्स काय असतात टिशूज नेमके कुठे प्रेझेंट असतात आणि कशापासून बनलेले आहेत दॅट ऑल द थिंग्स विच वी आर गोईंग टू डिस्कस इन दिस सेशन सो लेट अस स्टार्ट विथ द सेशन सेशन आपण स्टार्ट करूयात बिफोर गोईंग टू डिस्कस अबाउट द टिशूज आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स जे दॅट uh, कॅन सेन्स म्हणजे कुठल्याही गोष्टीला ते सेन्स करू शकतात आणि सेन्स करून त्याला पर्टिक्युलर रिप्लाय देतात म्हणजेच मी असं म्हटलं की ह्युमन्स आर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे मग ह्युमन्सला सेन्सेशन्स आहेत किंवा मी असं म्हटलं की प्लांट्स हे लिव्हिंगमध्ये मोडतं मग प्लांट्स हे लिव्हिंगमध्ये का मोडतं बिकॉज द प्लांट्स इज ऑल्सो हॅविंग द सेन्स आणि ते रिस्पॉन्सही देतात म्हणजे तुम्ही जर झाडाला पाणी टाकलं तर झाडांची ग्रोथ होते म्हणजे ते काय दाखवतायत एक रिस्पॉन्स जनरेट आहेत त्याला आपण म्हणतो दीज आर वॉट दीज आर द लिव्हिंग सिस्टीम मग आता हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण काय करूयात दोन पार्ट्समध्ये डिवाईड करूयात एक जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो युनिसेल्युलर टाईप ऑफ ऑर्गॅनिझम आणि दुसरे जे असणार आहेत दीज आर द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर म्हणजे युनिचा मिनिंग काय होतो सिंगल हा मिनिंग होतो युनिसेल्युलर सिंगल सेलपासून बनलेले जे असतील ते असतील युनिसेल्युलर आणि मल्टिपल सेल्युलर मल्टी दॅट मिन्स नंबर ऑफ मल्टीसेल्युलर दॅट मिन्स मल्टिपल सेल्सपासून जे बनलेले आहेत त्यांना आपण म्हणतो मल्टीसेल्युलर मग आता याचे एक्झाम्पल्स काय आहेत युनिसेल्युलरचे युनिसेल्युलरचे से एक्झाम्पल लेट्स कन्सिडर द अमिबा अमिबा ही अशी सेल आहे किंवा हा असा ऑर्गॅनिझम आहे तो फक्त सिंगल सेलपासून बनलेला आहे म्हणजे अमिबाची सिंगल सेल सगळे अमिबाचे फंक्शन करते ठीक आहे मध्ये काय एक्झाम्पल्स येतील प्लांट्स असतील त्यानंतर ॲनिमल्स असतील हे सगळे कशामध्ये येतील मल्टीसेल्युलर म्हणजे नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट आहे म्हणजे आपले हँड्स बनलेले आहेत आपले आईज बनलेले आहेत आपले जेवढे काही ऑर्गॅ ऑर्गन्स बनलेले आहेत हे वेगवेगळ्या मल्टिपल सेल्सपासून बनलेले आहेत अँड दॅट्स वाय वी सेड दॅट दीज आर द मल्टीसेल्युलर नाव आता लक्षात आलं असेल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण जसं दोन कॅटेगरीजमध्ये डिवाईड केलं एक युनिसेलर दुसरा मल्टीसेलर युनिसेल्लर दॅट इज मेड मेडअप ऑफ द सिंगल सेल अँड हेअर इज द एक्झाम्पल दॅट इज द अमिबा अमिबा जो आहे हो तो सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे मल्टीसेलर दॅट इज द अप ऑफ द मेनी सेल्स अँड द एक्झाम्पल इज द ह्युमन बीइंग्स अँड द प्लांट्स मल्टी सेल्लरचं एक्झाम्पल काय ह्युमन बीइंग्स अँड प्लांट्स मग ही जी युनिसेल्युलर आहे किंवा ह्याला आपण जो अमिबा म्हणतो दॅट ऑल द फंक्शन्स इज परफॉर्म बाय द सेम सेल बट हेअर इन द मल्टीसेलरमध्ये काय होतं डिफरंट फंक्शन जे आहे दॅट इज परफॉर्म बाय द डिफरंट सेल्स म्हणजे जसं की आईज आहेत माझे डोळे आहेत डोळ्यांच्या सेल्स वेगळ्या आहेत ज्या विजन करतात म्हणजे जे बघू शकतात म्हणजे ह्या सेल्स वेगळ्या आहेत किंवा मी आता मसल्सची मुवमेंट करते ह्याच्यासाठी सेल्स वेगळे आहेत दॅट मीन्स हेअर इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय द डिफरंट सेल्स वेगवेगळ्या सेल्स वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन्स परफॉर्म करतात त्याला आपण म्हणतो तीज आर द मल्टीसेल्युलर राईट सो एव्हरी मल्टीसेल्युर लिव्हिंग बॉडी कन्सिस्ट ऑफ मग आता ही जी काही मल्टीसेल्युर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याला आपण कन्सिडर करूयात मग हे जे काही मल्टीसेलर लिव्हिंग बॉडी आहे त्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे ते आपण बघतोय किंवा आपली बॉडी किंवा एखादी ऑर्गॅनिझम कशा टाइममध्ये जनरेट आहे ते आपण सिक्वेन्शियली बसू बघूयात <coughs> जसं की इथे तुम्हाला दिसतं एक स्मॉलेस्ट युनिट बेसिक युनिट ऑफ लाईफ काय आहे असं जर विचारलं तर दॅट इज वॉट दॅट इज द सेल्स म्हणजेच सेल्स आर वॉट सेल्स आर नथिंग बट वी कॅन सी दॅट इज द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द ऑर्गॅनिझम सेल्स हा स्मॉलेस्ट युनिट आहे आपल्या शरीराचा स्मॉलेस्ट युनिट काय आहे आपल्या शरीराचा स्मॉलेस्ट युनिट आहे सेल्स मग ह्या जेव्हा सेल्स एकत्र येतील नंबर ऑफ सेल्स वेन कम्स टुगेदर देन देअर इज द फॉर्मेशन ऑफ टिशूज मग तिथे काय तयार होणार आहे टिशू तयार होणार आहे बघूयात आता इथे डायग्रामॅटिकली सेल्स नाव द सेल्स इज डिवाइड टू फॉर्म द ग्रुप ऑफ सेल्स अँड वी कॉल इट दॅट इज द टिश्यूज सेल्स काय हे समजले तुम्हाला हा बेसिक युनिट आहे लाईफचा म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट थिंग जे आपल्या बॉडीमध्ये आहे किंवा आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे किंवा टिश्यूज तयार करणारी जी सिस्टीम आहे त्याला आपण म्हणतो सेल्स अँड देन देर आर द टिशूज टिशूज म्हणजे सेल्स जेव्हा डिव्हाइड होतात सो so जेव्हा नंबर ऑफ सेल्स कम्स टुगेदर दॅन वी कॉल इट एज दॅट इज वॉट दॅट इज द टिशूज लेटेस्ट हॅव द से सिम सिंगल एक्झाम्पल आपण एक बघूयात फॉर एक्झाम्पल एक बिल्डिंग बनत आहे आता तुम्हाला माहिती आहे की एखादी बिल्डिंग बनते त्यासाठी रॉ मटेरियल काय काय लागणार आहे बिल्डिंग बनण्यासाठी वीट लागणार आहे बिल्डिंग बनण्यासाठी सिमेंट लागणार आहे बिल्डिंग बनण्यासाठी वळू लागणार आहे सो ही जी काही बिल्डिंग बनलेली आहे इथे तुम्हाला दाखवते असे छोटे छोटे छोट्या छोट्या विटा ज्या आहेत अशा पद्धतीने काय केलेल्या असतात अशा पद्धतीने लावलेल्या असतात मग ह्या जेव्हा सगळ्या विटा एकत्र येतील तेव्हा आपण त्याला म्हणतो दॅट इज वॉट दॅट इज द वॉल ह्याला आपण काय म्हणतो वॉल मग ह्या ज्या काही छोट्या छोट्या विटांपासून तर बनलेली आहे मग ह्या विटा काय झाल्या वि विटा इज वॉट दॅट इज द स्मॉलेस्ट युनिट कशाचं ह्या पूर्ण वर्ल्डचं स्मॉलेस्ट युनिट सिमिलरली आपली पूर्ण जी काही बॉडी आहे त्याचं स्मॉलेस्ट युनिट काय सेल्स मग ह्या सगळ्या सेल्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो तेव्हा आपण त्याला म्हणतो टिश्यूज डिफरंट परफॉर्म डिफरंट फंक्शन मग आता प्रत्येक वेगवेगळे टिश्यूज जे आहेत वेगवेगळ्या टाईपचं फंक्शन परफॉर्म करतात ठीक आहे ओके हे आपल्याला लक्षात आलंय त्यानंतर बघूया टिशूज वेन कम्स टुगेदर वेन वेन द टिश्यूज इज कम्स टुगेदर देन देअर इज द डिफरंट दे फॉर्म्स द डिफरंट ऑर्गन मग आता हे सगळे टिश्यू जेव्हा एकत्र येतील तेव्हा वेगवेगळ्या टाईपचे ऑर्गन्स फॉर्म करतील इथे तुम्हाला ऑर्गन्स दिसत आहेत जसं ब्रेन दिसतो आहे हार्ट दिसत आहेत लंग्स आहे आपल्या स्टमक वगैरे दिसतंय स्टमक स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन इथे दिसत आहे तुम्हाला सो दीज आर वॉट दीज आर द ऑर्गन्स अँड नाव ऑल द ऑर्गन्स परफॉर्मिंग द सेम फंक्शन कम्स टू फॉर्म द ऑर्गन सिस्टीम मग हे जेवढे काही सगळे ऑर्गन्स आहेत हे सेम फंक्शन परफॉर्म करतात ऑल ऑर्गन्स परफॉर्मिंग द सेम फंक्शन कम्स टुगेदर टू फॉर्म द ऑर्गन सिस्टीम आता हे सगळे ऑर्गन्स जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याला आपण काय म्हणतो तेव्हा आपण त्याला म्हणतो दॅट इज वॉट दॅट इज द ऑर्गन सिस्टीम बघूयात इथे तुम्हाला दिसते ऑर्गन सिस्टीम आता जर तुम्ही केअरफुली बघितलं हा डायग्राममध्ये तर तुम्हाला हा जो पहिला नंबरची डायग्राम दिसते ते पूर्णपणे रेड दिसतोय त्यानंतरचा दुसरा जो आहे ना तो तुम्ही सापळा बघितलेला असेल लॅबमध्ये वगैरे सो तो जो आहे तो स्केलेटल सिस्टीम आहे त्यानंतर नर्वस सिस्टीम दिसते एन्डोक्राईन सिस्टीम सर्क्युलेटरी सिस्टीम ह्या सगळ्या काय झाल्यात ह्या सगळ्या सिस्टीम तयार झालेल्या आहेत कशापासून तयार झाले आहेत ऑर्गन्सपासून ऑर्गन सिस्टीम तयार झालेल्या आहेत म्हणजेच मस्क्युलर सिस्टीम यावरून काय लक्षात येतं बरं तुम्हाला मस्क्युलर सिस्टीम म्हणजेच मसल्स जिथे कुठे असणार आहेत बॉडीच्या त्या सगळ्या मसल्स ज्या आहेत त्याला आपण सगळ्यांना मिळून मस्क्युलर सिस्टीम म्हणतो किंवा स्केलटल सिस्टीम स्केलटल्स यू नो दॅट देन देअर इज द नर्वस सिस्टीम नर्वस सिस्टीम पण आपल्या बॉडीमध्ये कॅरी फंक्शन करते इंडोक्राईन सिस्टीम इज डिफरंट सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे जे काही ब्लड आपल्यामध्ये फ्लो होत आहे कंटिन्युअसली ब्लड फ्लो होत असतो कंटिन्युअसली वेन्स आणि आर्टरीजमधून ब्लड फ्ल सप्लाय होत असतो सो त्याला आपण म्हणतो दॅट इज वॉट दॅट इज द सर्क्युलेटरी सिस्टीम अँड दॅन ऑल द ऑर्गन सिस्टीम्स टुगेदर टू फॉर्म द ऑर्गॅनिझम मग हे सगळे ऑर्गन्स ह्या ऑर्गन सिस्टीम जेव्हा एकत्र येतील तेव्हा तयार होईल ऑर्गॅनिझम समजला ही सिक्वेन्स कशी स्मॉलेस्ट युनिट होता सेल्स वेन द नंबर ऑफ सेल्स कम्स टुगेदर देन देर इज द फॉर्मेशन ऑफ द टिश्यूज वेन द टिश्यूज कम्स टुगेदर देन देर इज द फॉर्मेशन ऑफ ऑर्गन्स अँड वेन ऑल द ऑर्गन इज कम्स टुगेदर दे आर परफॉर्मिंग द पर्टिक्युलर टाईप ऑफ द फंक्शन त्याला आपण म्हणतो दॅट इज द ऑर्गन सिस्टीम इथे जनरेट होते बॉडीमध्ये आणि ही जी काही ऑर्गन सिस्टीम आहे जेव्हा ह्या सगळ्यांना कन्सिडर करतो तेव्हा तिथे तयार होतं ऑर्गॅनिझम अँड दिस इज वर्ड दिस इज द ऑर्गॅनिझम ॲज यू कॅन सी इन दिस डायग्राम क्लिअर ओके सो वी सॉ दॅट द टिशूज इज द ग्रुप ऑफ सेल्स परफॉर्मिंग द स्पेशलाइज फंक्शन यावरून आपल्याला एक लक्षात काय आहेत तर टिशूज दॅट मिन्स अ ग्रुप ऑफ सेल्स एक सेल्सचा ग्रुप आहे जो पर्टिक्युलर टाईप ऑफ फंक्शन कॅरी आउट करतो ठीक आहे ओके जसं की आता तुम्हाला इथे दिसतंय कनेक्टिव्ह टिशूज देर इज द नर्वस इश्यूज नर्वस टिश्यूज न्यूरोन्सशी रिलेटेड एवढं काही काम आहे असल, टीशु, टीशु so, जे सिग्नलिंग वगैरे असेल ते सगळं नर्वस टिश टिश्यू काम करत आहेत कार्डियक मसल्समध्ये कार्डियक टिश्यूज असणार आहेत सो कार्डियक म्हणजे हार्टशी रिलेटेड जे काही आहे त्यानंतर स्मोथ मसल्स कुठे असणार आहेत स्मोथ मसल्स जे आहेत ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असणार आहेत एपिथिलियल टिशूज आर डिफरंट देन स्केलेटल मसल्स आर डिफरंट सो इन दिस वे या सगळ्यांवरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की हा जो काही ग्रुप ऑफ सेल्स आहे ज्याला आपण थोडक्यात टिश्यू म्हणतो हे प्रत्येक टिश्यू प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतात म्हणजे ग्रुप ऑफ नर्वस टिश्यू नर्वस टिश्यू जे आहे ते नर्वस सिस्टीमशी रिलेटेड जेवढं काही कार्य आहे ते तेवढं काम करणार आहेत ठीक आहे आलं लक्षामध्ये ओके नाव सो हाव डू वी डिफाईन अ टिश्यूज मग टिश्यूज ला आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो अ ग्रुप ऑफ सेल्स दैट आर सिमिलर इन द स्ट्रक्चर अँड ऑर वर्क टुगेदर टू अचीव अ पर्टिक्युलर फंक्शन टू फॉर्म अ टिशू अँड इन दिस वे ह्या सेशनमध्ये आपण बघितलं की टिश्यूज काय आहे कशा पद्धतीने परफॉर्मन्स करत आहेत आणि टिश्यू कशा पद्धतीने ऑर्गॅनिझम तयार करतात सेल्स सेल्सच्या ग्रुपला एकत्र जेव्हा येतात तेव्हा त्याला टिश्यू म्हणतात टिश्यू जेव्हा तया एकत्र येतात तेव्हा तिथे ऑर्गन सिस्टीम तयार होते जेव्हा सगळी ऑर्गन सिस्टीम एकत्र येते तेव्हा तिथे तयार होतो ऑर्गॅनिझम यावरून एक लक्षात आलं की प्रत्येक टिश्यू जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचं काम आपल्या बॉडीमध्ये करत असतो आणि पर्टिक्युलरली इथे आपण मल्टीसिलर ऑर्गॅनिझमचं एक्झाम्पल घेतलेलं आहे सो so, थँक्यू सो मच so आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला थँक्यू सो मच